नमस्कार, मोनाले डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भूकर्दन तालुक्यातील अनवासह परिसरात ग्रामस्थांना करावा लागतोय भीषण पाणी टंचाईचा सामना। अंडाभर पाण्यासाठी महिलांना करावी लागते मोठी कसरत। केंद्र सरकारच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेल्या निवृत्ती वेतन निर्णयाचं सिल्लोड येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आलं स्वागत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवार रोजी संपन्न झाली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक। आणि भूकर्दन येथील बसस्थानकामध्ये रविवार रोजी एसटीचा 71वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। भूकर्दन तालुक्यातील अणवासह परिसरामध्ये ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे। भूकर्दन तालुक्यातील अणवा गावासह परिसरामध्ये पाणी टंचाईने उग्र रूप धारण केला आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः जीव धोक्यात घालून पाणी शिंदून काढावं लागत असल्याचं चित्र निर्माण झालंय। गेल्या काही वर्षापासून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून सातत्यानं मागणी करून देखील याकडे कुणीच लक्ष दिलं नसल्यानं ऐन दुष्काळामध्ये पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई जाणवत होती। आता तर पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाच्या तोकड्या उपाययोजना कमी पडत असतानाचं चित्र आहे। महिलांना भर उन्हामध्ये पाणी आणत असताना घाम फुटतोय। परिसरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांसह पशुपालकांच्या समस्येतही भर पडली आहे। जनावरांसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध करताना पशुपालकांच्या नाकी नऊ येत आहेत। परिसरातील गावांमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी कोसदूर पायपीट करावी लागत असल्यानं तिथे जनावरांसाठी पाणी उपलब्ध करताना पशुपालकांची दमछाक होत असल्याचं चित्र आहे। गावात पाणी टंचाई जाणवत असतानाही पंचायत समितीकडून 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात असून प्रत्येकी 2 खेपा मंजूर करण्यात आला आहे। परंतु 3 टँकरपैकी 1-2 टँकर भरून येत असल्यानं पाणी टंचाईची झळ जोरदार बसू लागली आहे। गावालगतच्या विहिरीने तळ गाठल्यानं पिण्यासही पाणी उपलब्ध नाही तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे। वृत्तप्रतिनिधी गणेश देशमुख, अनवा। केंद्र सरकारच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेल्या निवृत्ती वेतन निर्णयाचं सिल्लोड येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। देशात भाजपा प्रणित सरकार विराजमान होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत देशातील शेतकरी बांधवांसाठी निवृत्ती वेतन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याबद्दल सिल्लोड येथे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीनं जिल्हा सरचिटणीस संजय डमाळे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। यावेळी संजय डमाळे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया। नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शपथ घेतल्याबरोबर या देशातील शेतकऱ्यांची 50 वर्षांपासून असलेली मागणी या नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केले। शेतकऱ्यांना पेन्शन लागू केले आणि शेतकऱ्याला सन्मान योजनेमध्ये सरसगट सर्व शेतकऱ्यांना सन्मान योजना लागू केली। त्याबद्दल सिल्लोड तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी केंद्र शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुल्तानी, ॲडव्होकेट अशोक तायडे, सुनील प्रसाद, संतोष ठाकूर, जयराज प्रसाद, जमील देशमुख, संजय अपार, शुभम अनविकर, सलमान शहा, ज्ञानेश्वर साळुंके, खलील देशमुख, रामदास हिवाळे, नारायण बडक आदींसह भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे शासकीय विश्रामगृहात रविवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। सर्व वंचित बहुजनांना आपल्या सोबत घेऊन वंचितांना राजकीय न्याय देण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील वंचित एकत्र झाले आहे। सिल्लोड येथेही रविवार रोजी शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते मुकुंद सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष प्रभू बकले, ज्येष्ठ नेते अशोक सुरडकर, शमीम सेठ, मगन घटोरसिंग, नगरसेवक सुनील दुधे, श्रावण हसे आदींचीही उपस्थिती होती। या बैठकीच्या वेळी अशोक सुरडकर, प्रभू बकले आणि मुकुंद सोनवणे यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया। सर्व लोकांना आतापर्यंत
बहुजन या शब्दाचा अर्थच कळत नव्हता. आपण बहुजन म्हणायचं काय काय म्हणावं आणि बहुजन म्हणजे नेमका कोण. बहुजन म्हणजे सर्व जाती सर्व धर्मातील सर्व घटकातील जो माणूस जो व्यक्ती स्त्री पुरुष असेल त्याला सामाजिक काम करण्याची ओढ असेल किंवा नसेल त्याला बहुजन हेच जर कळत नसेल म्हणून आदरणीय बाळासाहेबांना बहुजन समाज हा एकत्रित करण्याचा हा जो हेतू धरला आणि त्या बहुजन एकत्रित झाल्यानंतर आपल्याला जसं आपण काही मागितलं तर मिळतच नाही म्हणून आपण एकत्रित यावं आणि जे आपले न्याय हक्क किंवा आपल्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील काही असतील या आपण कशा पद्धतीने परत पदरात पाडावं म्हणून आदरणीय बाळासाहेबांना आपल्याला हे सुचवलं आणि आपल्याला एकत्रित होण्याचं संघटन करण्याची आता ही जी मोठी संधी दिली कामाला या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा महागास महागासला एसटी ओबीसी आणि एससी याला सत्तेत पाठवायचे. बाळासाहेबांनी मागे एक संदेश दिला जर एखाद्या मतदारसंघात आपण जर एक सुतार उमेदवार दिला तर तुम्ही कृपया करून तो सुतार समाज किती मोठा आहे त्याचं मतदान खूप कमी आहे याच्याजवळ पैसा आहे का मग हा सत्य जाणार याची बिलकुल चर्चा नाही करता आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या सुतार समाजाच्या उमेदवाराला मतदान करून आपण त्याला सत्तेत पाठवायचं. जर तो सत्तेत गेला तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपण पूर्ण केलं. काँग्रेस तिचा एक खासदार नाही एकशील मतदार कोण मोठं बरोबर म्हणजे ही बहुजन आघाडी त्या 150 वयाचा जो काही पक्ष आहे त्याच्या बरोबर बाळासाहेबांचं मला आनंद ठेवलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहत नाही काँग्रेसची संपलेली आहे आणि काँग्रेसच्या राखून जर त्यांना अक्कलदार फुटली नाही तर हे जे 15-15-20 हजार आम्हाला मतदान पडलेले आहेत खऱ्या अर्थाने आम्ही तर मुसलमानांना त्यात मिळवत राहिले पाहिजे तशा पद्धतीने मुसलमानांनी जागृती झाली नाही. आता मुसलमान तर अजून मतदान तयार होणार आहे मराठी आले धंगे बी आले तिथं आता ते बी थोडं थोडं करतील आणि थेंब थेंब तळे साचे अशा प्रमाणामध्ये काँग्रेसचा अधुन उरला सोडला सफाई येतो होणार आणि म्हणून काँग्रेसवाले शहाणे असतील बाळासाहेबांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं तरच या बीजेपीला आणि शिवसेनेला आपण यावेळी वंचित आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निशिकांत सुरडकर तर महासचिव म्हणून सदाशिव फुले यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला आहे. याप्रसंगी किरण दनके दत्तू भोसले संतोष सुरडकर शिवदास दनके देविदास सुरडकर मिलिंद सुरडकर संजय सुरडकर अक्षय आरके चेतन गायकवाड दीपक बोर्डे बाळासाहेब बागुल अमरदीप साळवे अरुण आरके अक्षय साबळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे सिल्लोड. भोकरदन येथील बसस्थानकामध्ये शनिवार रोजी एसटीचा 71वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भोकरदन येथील बसस्थानकामध्ये शनिवार रोजी एसटीचा 71वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंदन इमले हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरदन बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम डी राऊत यांची उपस्थिती होती. प्रथम पोलीस निरीक्षक श्री इमली यांनी एसटीची पूजा केली त्यानंतर त्यांनी उपस्थित प्रवाशांना मार्गदर्शन करताना सर्व प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करण्याचं आवाहन केलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री ठाकूर तसेच वाहतूक नियंत्रक पी टी बेराड यांच्यासह एसटीचे चालक वाहक व कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृत्त प्रतिनिधी सुरेश बनकर भोकरदन. कैलासवासी गणेशराव दौड यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिल्लोड येथे तहसील कार्यालयासमोर गणेश मामा दौड चौकात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. सिल्लोड येथे कैलासवासी गणेशराव दौड यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तहसील कार्यालयासमोरील गणेश मामा दौड चौक स्तंभाला माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर आमदार अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयामध्ये कैलासवासी गणेशराव दौड यांच्या प्रतिमेस उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा गटनेते नंदकिशोर सहारे देविदास लोखंडे माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे प्रशांत श्रीसागर विठ्ठलराव सपकाळ आर ए पठाण मनोज झवर शकुंतलाबाई बनसोड सलीम हुसेन मधुकर गवळी सत्तार हुसेन सतीश ताठे राजरत्न निकम मतीन देशमुख जितेंद्र आरके लक्ष्मण कल्याणकर आशिष कटारिया मानसिंग राजपूत अक्षय मगर नामदेव खंडागळे खुशालराव पवार कुणाल सहारे
संजय मुरकुटे, राजेंद्र बनसोड आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भूकर्दन तालुक्यातील अनवासह परिसरात ग्रामस्थांना करावा लागतोय भीषण पाणी टंचाईचा सामना. अंडाभर पाण्यासाठी महिलांना करावी लागते मोठी कसरत. केंद्र सरकारच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेल्या निवृत्ती वेतन निर्णयाचं सिल्लोड येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवार रोजी संपन्न झाली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक. आणि भूकर्दन येथील बसस्थानकामध्ये रविवार रोजी एसटीचा 71वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.